जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहेवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आज सुद्धा आपण एक टॅटू काढतोय। हे बघा, ह्या इकडे ही जी आहे ना साईड, इथं आपण मंडाला डिझाईन टॅटू काढतोय। म्हणजे गेल्या वर्षी एक जून का जुलै मंथमध्ये काढला होता टॅटू, आणि यावर्षी या इयरला पण एक टॅटू काढतोय। म्हणजे गेल्या वर्षी एक, यावर्षी आणि पुढच्या वर्षी एक, अजून एक काढू। तर मी आत्ता व्लॉग सुरू केला डायरेक्ट 5:10 झालेत आणि सीन काय होता माहिती आहे, अजूनपर्यंत कन्फर्म नव्हतं दुपारी 3 वाजेपर्यंत, म्हणून मी व्लॉग सकाळी म्हणजे दुपारी वगैरे सुरू नाही केला। मी 1:30-1:30 उठलोय, पण तेव्हा नाही सुरू केला कारण कन्फर्म नव्हतं की टॅटू काढायचं आहे। कारण मला जी डिझाईन काढायची होती ना, तिची प्रिंट नव्हती भेटत। तर आता असं झालं की आम्ही तिकडे चाललो आहे, म्हणजे आणि हो, टॅटू कोणाकडे काढणार आहे? तर आमचा एक मित्र आहे वरली कोलीवाड्यामधला। तुम्ही आपला म्युझिशियन म्युझिकल ग्रुपच्या शोचा ब्लॉग पाहिला असेल वरली कोलीवाड्यामधला, तर आपला भाऊ आहे तो तिथंच राहतो, टॅटू आर्टिस्ट संतोष खारवा असं आपल्या मित्राचं नाव आहे आणि चांगला टॅटू आर्टिस्ट आहे। तर तुम्हाला भेटवतोच आता तो येणे, म्हणजे हॅरीच्या इथं आलाच येतो। तर आता मला इकडनं निघायचं आहे, म्हणजे मी निघायच्या तयारीमध्येच ब्लॉग सुरू केला आहे। म्हणजे हे सँडो घालणार आहे आज, कारण गरम आहे, गरम खूप होत आहे आणि जीन्स वगैरे आहे खाली। तर इकडनं मी आता झालो, म्हणजे फ्रेश व्हायचं आहे परत अजून, कारण दुपारी फ्रेश झालेलो 2:30, त्यानंतर फ्रेश नाही आलो, डायरेक्ट ब्लॉग चालू केला आहे। मग फ्रेश होणार आणि मग डायरेक्ट निघणार, आणि तिकडे जाऊन पहिले अजून आपण डिस्कशन करू की काय कसं करायचं आहे। कारण जी मी डिझाईन चॉईस केली होती ती जी प्रिंटच निघत नाही, तर काहीतरी प्रॉब्लेम होते। तर आपण तिथं जाऊन डिस्कशन करूया। तर आता जाऊया आपण डायरेक्ट हॅरीच्या इथं आणि भेटूया तिकडं। आणि इथं बघा इथं काय चाललं आहे। आणि बघा चाळ यांनी बुकच केले, यांच्या नावावर करून घेतले चाळ, सिंबा आणि कालीने। तर चला आपण, मी फ्रेश होतो आणि डायरेक्ट निघू आपण, आणि बाहेर बघू कसं काय ते डिस्कशन होतं आता काय टॅटूचं वगैरे। तर भेटू डायरेक्ट बाहेर। तो चलिए शुरू करते हैं। कवर पण टाकायचं रे, पाऊस पडायच्या अगोदर टाकला पाहिजे, आजच टाकून देते पण चांगल्या कलरचं आजच टाकून देते। साडेपाच वाजता पण ऊन बघ ना, काय रे फिरायला। गाडीचं जरा काम पण करायचं, बनवायची पण आहे, म्हणून कलवण देतो सोबत। तर मी जाईन टॅटो काढायला, कलवण जाईल गाडी बनवायला। तर डायरेक्ट भेटू आपण आता हॅरीकडे। सॅमच्या घरी आलोय आणि आपला भाऊ आहे संतोष खारवा। आणि हे बघा यांचं डिस्कशन तेच चालू आहे, थांबा दिसतंय की नाही, हे बघा डिस्कशन तेच चालू आहे। बघा जागेवर टॅटू बनवला, जागेवर आमधला आपला दाखव कोणता काढायचा होता तो, म्हणजे मी जो ठरवला होता ना काढायचा आहे तेव्हा बघा हा आहे। बट याचा प्रॉब्लेम काय आला तो आपला भावच सांगेल। असं कारण जी साईज आहे ना ती एका साईडनी छोटी आहे आणि एका साईडनी मोठी आहे, आणि आपल्याला ॲक्युरेट जो साईज पाहिजे ना तुझ्या हाताप्रमाणे तिकडनं भेटणार नाही। या तर आपल्याला ड्रॉ करावा लागेल, नाही तर याची एक एक वेगळे पार्ट शोधून त्याला जॉईन करावा लागेल। समजलं, म्हणजे आपल्याला तो स्वतः क्रिएट करावा लागेल, म्हणजे अर्थात आपल्याला स्वतः क्रिएट करावा लागेल। कारण तो डायरेक्ट ह्याचा फोटो आहे ना, डायरेक्ट हँडचा फोटो आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युरेट साईज नाही भेटणार, आणि त्यामुळेच आता ते सगळं चालू आहे। तर मी बोललो की भाई तोच टॅटो भारी वाटतो, तर आपला भाऊ बोलतो की मग तोच काढू आपण, तो ड्रॉ करू आपण, बनवूया बोलतो, तो क्रिएट करूया। तो हॅरीने क्रिएट केला आहे, कमळ बनवला आहे यांनी। हा
आर्टिस्ट आहे हे पण चालू केलंय ने अरे बघूया काय होतं बघूया जरा बघूया पहिले डिझाईन क्रिएट कशी होते नंतर तुम्हाला दाखवतो डिझाईन क्रिएट झाल्यावरती डिझाईन क्रिएट झाल्यावरती तर फायनल येलाय धांदल करून आपल्या भावांनी डिझाईन फायनल केली आहे त्याच्यामध्ये पण अजून फेरबदल करायची बाकी आहे आता आलो आम्ही हॅरीच्या घरी डिझाईन ते बॅगेमध्ये आपण वर जाऊन बघा डायरेक्ट आता घरी लय मेहनत घेतल्या भावाने लय मेहनत घेतली टॅटू काढा फायनली आपले डिझाईन डिझाईनवर काम चालू असतं ही डिझाईन फायनल झाले पण अजून त्याच्यामध्ये अजून फेरबदल करायचे आहेत तर त्याचं काम चालू तोपर्यंत आम्ही बघा आपल्या हॅरीकडे PS4 आहे आत्ताच एक मॅच जिंकलं गाईस काय होतंय पडतो बघ कॉल गाईस केलं होतं कॉल गाईस आणि बिचारा इथे बघा काय मेहनत करत आम्ही इथे खेळतोय राऊंड ओव्हर आम्हा टाइम संपला कोणतरी जिंकला राऊंड ओव्हर मग जिंकला डायरेक्ट असं आता काय बोलत त्याला डिझाईन फायनल झाले आणि ते डिझाईन आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो म्हणजे आता इथं नाही काढत आहे हॅरीकडे कारण हॅरीची मम्मी पण आली आणि खादड काम चालू आहे मगापासून येतं आम्ही आता आपल्या घरी चाललो आहे काढायला आपल्या घरीच काढू अर्धा तास अगोदर चालू केलं आणि आता चालू झाले बघा हुलुलू वरनं आणले हुलुलू वर नाही इस्रायल वर ना तर चला डायरेक्ट आपण घरी जाऊया आणि घरी आता डायरेक्ट चालू करू का आता तो बनतो चित्र माझं चित्र काढतोय तो समोर बसून टाइम बघा टॅटू निकालना है बॉस आ जाओ निकाल दूंगा परत सांगतो अपने भाई के पास टॅटू निकालना है बॉस आ जाओ निकाल दूंगा मतलब मैं नहीं अपना भाई निकाल देगा ठीक है नंबर विम्बर सब डिस्क्रिप्शन में है एकदम वो भी वर्ली कोलीवाड़ा में आके कॉल करना है बोलना है कोलीवाड़ा में आया हूँ आपको भाई खुद लेने आएगा डीमार्ट नहीं है आजू बाजू में कोलीवाड़ा है ओके ऑन पॉइंट भाई तो अभी हम लोग इधर हाथ क्लीन कर रहे हैं मराठी चैनल है इथे हाथ क्लीनिंग करायची प्रोसेस चालू आहे इथे तू जर असं ट्विस्ट करशील ना तर तुझी स्किन आहे ना इकडे पाठी जाणार आता भाई पाठी जाणार असं बघ
ये साइड जा रहा है ऐसा नहीं, अभी बरोबर दिख रहा है। अगर वो ऐसे सीधा खड़ा रहेगा ना तो उसका ट्विस्ट होगा। ये ऐसे चेंज नॉर्मली होगा ही ना, अपना हाथ ही वैसा बनेगा। अजून होते एक्सप्रेशन बघा भाई, मला हे एक्सप्रेशनच पाहिजे। आपले टोक वाढवायचे माझे नाही जे मेन एक्सप्रेशन कसं माहिती काय, इकडची चांबडी आपली नरम असते ना एकदम याच्यापेक्षा, त्यामुळे आलू नको मला। एक काम कर, भांगाची गोळी दे, मी भांग पितो आणि भाई फुल झुलतो, मग काढून टॅटू। काय काय जण तर आहे ना पिपाने वाजून टॅटू काढतात, म्हणजे जास्त हे दुखत नाही। मीच खातो हे आता करता करताय बघा, कमीच झालंय। आता चालू आपला मॅगी ब्रेक, भाई घे ना तू पण खाऊन घे, खाऊन घे खाऊन घे, ब्रेक घेतलाय। हॅरी आणि सॅम आहे, ते दोघं जण याच्या घरी गेलेत कॅप आणायला, ती लाईट वाली हेड लाईट, ते लोक येतील। चला मॅगी खाऊया, मॅगी खायला या। तर आता मस्त ब्रेक घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा करतोय सुरुवात। हे बघा जरा घाम आलाय, पुन्हा एकदा सुरुवात करतोय। हॅरी आता बघा टाइम ले, टॅटू ह्याचा आहे आणि सकाळपासून हा पोरगा आणि मी घेऊन कॅमेराच्या पाठी। हा पोरगा म्हणजे काय, हा म्हणजे हा मित्र माझा आणि मी टॅटू निकालना है। डायलॉगला झाला, आम्ही दोघं उठल्यापासून ही डिझाईन काढू ती डिझाईन काढू, कस्टमाइज करून सगळं आता हा टॅटू फायनल केलाय। आणि इथे बघा ही बाय पण काम करते, टॅटू फायनल केला नाही भावानी, स्वतः क्रिएट केलाय। म्हणजे जी डिझाईन आहे ना ती आपल्या स्वतः भावानी क्रिएट केले, म्हणजे असं नाही की कोणाचा कॉपी करून घेतलाय, तेच क्रिएट करून काय आणलाय। बघा ही पण डिझाईन बघा, ही डिझाईन जी आहे ना, डिझाईन आहे ती डिझाईन याच्यामध्ये ऍड करणार आहे। एवढी मेहनत चालू आहे सकाळपासून, सकाळी 2 वाजल्यापासून, दुपारी सकाळी दुपारी 2 बजेस आहे ना, या 1.5 बजेस रात्रीपासूनच माझी वाट लावली आहे। इतना मेहनत की आहे देखो, मतलब म्हणजे एवढी मेहनत केली आम्ही। आता हा होईल रिसेंटली हुलुलुला लावून आला काय, हा मग हिंदी बोलायला लागलाय, मध्ये मध्ये डायलॉग ठीक आहे, टॅटू निकालना है बॉस, अच्छा आपला भाई निकाल लेगा, एवढं ठीक आहे भाई। पण वही खरंच अगे भाई, रात्री आम्ही 2 वाजता फोन केला त्याला, आणि काल ठरवलं रात्री 2 वाजता ठरवलं, आम्ही काल शोला गेलेलो, काल ठरवलंय, अचानक ठरलं आजचा दिवस जरा आपला खाली आहे, गॅप आहे, तर टॅटू निकालते है बॉस, अच्छा
बॉर्डर भी क्या मस्त दिख रहा है देखना भाई ये एरो जी वाटे ना एरो एक हाथे त्रिशूल तारा एक हाथे ममता बेफिकर छोड़ू रमता बेफिकर छोड़ू रमता रास्ता वासेगा सव्वा बारा आपण काम कितीला चालू केलं अजून आम्हाला पण नाही माहिती आठ साडेआठ सव्वा आठ सव्वा पर्यंत चालू केलं आणि त्यानंतर आता फायनली अजून टॅटू झाला नाही आहे फायनली नाही झाला अजून अजून लय काम बाकी आहे म्हणजे आम्ही घरी बसलो आहे तर आपल्या बापाचा शॉप आहे त्याला टेन्शन नाही तर कसं आपल्या डे म्हणजे वेळेचं काही बंधन नाही म्हणून आम्ही जरा मध्ये ब्रेक घेतो आणि आत्तासुद्धा आम्ही आता एक ब्रेक घेतला आहे आता आम्ही जरा थंडा बिंडा प्यायला चाललो आहे बाहेर शॉर्ट मध्ये बघ असा भारी दिसतोय पाणी मारलं कडक वाटत अजून आपला भाऊ पण वैतागलाय संतोष नाही भावाने खरंच मेहनत घेतली टॅटू निकालना है बॉस आ जाओ निकाल मैं ले लूंगा मैं नहीं अपना भाई हाँ टैटू में नो कॉम्प्रोमाइज जो डिझाईन चाहिए खुद बना के देगा भाई फिर बोलणार नाही की संतोष भाई मला मला त्याने एक सांगितलं की या टॅटूच्या पाठी लय मेहनत घेतली कारण की हा काढायचा होता म्हणून म्हणजे मंडाला डिझाईन हा असा आर्ट आहे की तुम्ही कोणतीही डिझाईन उचलून कुठेही तुम्ही जॉईन करू शकता आणि या डिझाईनला अंत नाही आहे म्हणजे ऍक्च्युली या डिझाईनला अंत नाही म्हणजे तुम्ही कितीही मोठा आता मी हा एवढा काढलाय ना जे अजून बाकी आहे म्हणजे बघा हा एवढी लेंथ आहे हा इथपर्यंत येणार आहे बट तुम्ही आता नाही काढणार आहे आता भरपूर झाला आणि ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये डिझाईन कोणती होती माहिती बघा ही डिझाईन होती ना तर या टॅटूचा एक हा टर्निंग पॉईंट आहे की तुम्ही जी पाहिजे ती डिझाईन तुमच्या मनाने तुम्ही क्रिएट करू शकता ओन करू शकता ॲड करू शकता तर आता इथं आपण ही डिझाईन होती नाही कॅन्सल केली आणि या डिझाईनमध्ये तुम्ही बघितलं ना मगाची बाय आणि हा हॅरी करत बसलेला रंगरंगोटीचा काम ती डिझाईन आपण इथं टाकणार आहे तर हे असा टॅटू होणार आहे पण अजून फायनल झाला नाही भाई हा आत्ताच बघा कसा दिसतोय तुफान एकदा बघा तुफान दिसतोय आत्ताच आणि तरी पण हा अजून खूप अर्धा आहे म्हणजे हा मला वाटतं 60% असेल ना 60% भाई याचा आवाज आहे का आता फक्त पाणी आहे आवाज ऐकून आता मी बोललो आता लय दुखणार आता मला टाइम बघा 2 आणि 2:00 अडीच वाजता आपला टॅटू हा पूर्ण झालेला असतो टॅटू म्हणजे चित्र आपला जे हातावरती आपल्या भावाने काढलाय तर पहिले टॅटू बघा नंतर हे करा तर चला टॅटू बघा कसा आहे बघा ह्याच्यावरती तुम्हाला जी ब्लू इंक दिसते ब्लू वाली निळी वाली ती निळ्या कलराला माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती अजूनपर्यंत माझ्या हातावर आहे म्हणजे गेली नाही अजून म्हणजे किती आम्ही पुसतोय मगापासून ती अजून गेली नाही ती अजून इथं आहे ती अजून गेल्यावरती ना अजून आपला जो टॅटू आहे तो अजून क्लिअर उठून येईल तर ह्याच्यामध्ये खूप मना म्हणजे बोलतो ना आपल्या डोक्याने याच्यामध्ये खूप क्रिएटिव्ह जसं त्याला काय काय केलेले त्याला काही चेंजेस पाहिजे होते त्याने सांगितलं तर तसे चेंजेस केले
म्हणजे इकडनं इकडनं बाहेर काढ तिकडनं आत घे इकडनं सगळं ते म्हणजे मध्ये मध्ये असं डोकं लावलं तर आता एवढा पूर्ण बनून आला. ऍक्च्युली हा फर्स्ट सेशन आहे, याच्यामध्ये अजून दुसरा सेशन बाकी आहे, तो मे बी समथिंग 7-8 दिवसानंतर होईल. कारण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आम्ही बाहेर जाणार आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं नाही तर भाऊ स्वतः क्रिएट करणार आहे इकडनं अजून इथपर्यंत टॅटू वाढणार आहे, म्हणजे पूर्ण हा हात एवढा भरणार आणि त्यानंतर पुढे हा टॅटू आहेच आहे. असं केलं का इथं पण असं केलं का इथं असं केलं का इथं असं केलं का इथं असं दिसणार टॅटू. तर एवढा झाला आहे तर भाई फायनली टॅटू पूर्ण झाला आहे आणि आता संतोष काय म्हणतोस टॅटूबद्दल, काय बोलशील, काय सांगशील आपल्या व्ह्यूअर्स लोकांना? बस काय आता काही डिझाईन म्हणजे बसलं तेच लय मोठी गोष्ट आहे. नाही नाही बघा टाइम आधीच वाजलेत आणि आम्ही 8 वाजता चालू केला, 8 वाजता मध्ये मध्ये ब्रेक घेतला, म्हणजे ब्रेक तर घेतलाच पाहिजे ना भाई, नाही तर काम होणारच नाही. तर आता ऍक्च्युली ना भाईला बोलतो जेवू जेवू, जेवला पण नाही अजून, खाल्लं पण नाही त्याने अजून काय, म्हणजे तो बोला की घरी चिकन आहे तर घरी जाऊन जेवेल, पण इथं अजून खाल्लं नाही. आता काय असं म्हणजे लाईक त्यांनी जे पण विचार केलेले ते मला लय आवडले, मी त्या हिशोबाने म्हणजे फोन रात्रभर झोपलो पण नाही की हा काय काढणार, लाईक ॲक्च्युली म्हणजे त्याला जसं पाहिजे मला तसं काढायचं होतं, तुम्ही त्या हिशोबाने काम केलं आणि त्याने तिकडे सांगितलं की मला इकडे वेगळी डिझाईन करायची आहे, तर तिकडे आम्ही केलं तसं आणि भरपूर टाईम गेलं या टॅटोमध्ये. खरंच आता प्रत्येक बाजूच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा टॅटो दिसणार. हां आणि बाकी आणि अजून बाकी आहे ते एकदम युनिकच असणार, ते आल्यावर अजून बॉम्ब दिसणार, ते पुढच्या ब्लॉगमध्ये येणार. हां ते जी पुढचं जे आता पुढचा जो सेशन आहे तो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये येईल. म्हणजे आता आपला जो महिना चालू आहे, आता आता पावसाळा चालू आहे, आता आपल्याकडे काय दुसरं आहे ना, तर आपण टॅटो वगैरे सगळं काढत बसू, असं काय काय नवीन नवीन करू तर दुसऱ्या सेशनमध्ये. तर आता आम्ही चाललो बाहेर, आता आपला जो ब्लॉग आहे तो आपण बाहेरच एंड करू. आता आम्ही निघालोय चेजेला जायला, मोहम्मद अली रोड साईडला लेमन टी पियाला. आता 3 वाजत आले 3, म्हणजे आता आम्ही मगाशी ना ब्लॉग घरात बनवतो तेव्हा मग नंतर सगळं साफसफाई केली, साफसफाई वगैरे करून आता बाहेर सगळे आलो आम्ही आणि घरात घरात नाही एंड केला ब्लॉग. आता आपण जाऊन तिथं ते लेमन टी पियाला जाऊ ना, आपण तिथं ब्लॉग एंड करू. आता आम्ही बघा लिबोचा, त्याला बोलतात लिबो लेबोचा, लय बोजा म्हणजे लेमन टी. हे बघा इथं बाहेर सीजन बुवा बुवा चल तिथे जाऊ. अशी भाई डबल कप घ्यावं लागते कारण गरम गरम असो कप, पूर्ण गरम गरम असो. तर आपला भाऊ तुम्हाला डिटेल सांगेल तर कसं आपल्या भावांना जर काढायचं असेल टॅटू कोणा, म्हणजे आपला फोन केला कोणी काय सांगितलं तर कसं काय करता येईल ते सांग त्यांना, म्हणजे त्यांना एकदम सिम्पल पडेल. सो तुम्हाला टॅटू काढायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आणि अकाउंट तरी असणार, तुम्ही तिकडनं मला कॉन्टॅक्ट करू शकता, नाही तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. हा आय डी वगैरे वगैरे मेन्शन करणार तर तिकडनं मला कॉन्टॅक्ट करा. मी ॲक्च्युली फ्रीलान्सिंग टॅटू करतो, तर तुम्ही मला तुमची प्लेस सांगाल ना तर मी तिकडे येणार. आणि काय ते तुमचं एक मला एक ऑलरेडी पहिला एक फोटो पाठवायचा, मग त्यावर आपलं डिस्कशन होणार आणि प्राईस वगैरे जे पण असणार ते तिकडनं आपण चूज करू आणि त्यानंतर टॅटू करू. आणि आपलं टॅटू एकदम हायजिनिक असतं, एकदम सेफ्टी, एकदम तुम्ही बघू पण शकता. तुम्ही डिटेल जर तुम्हाला विचारायचं असेल ना तर तुम्ही मला विचारू पण शकता की मी कोणतं निडल वगैरे यूज करतो, इंक काय काय असतं ते सर्व. आणि काही टेन्शन घ्यायची कायच गरज नाही, जर टॅटूला माझ्याकडनं काहीतरी चुकी असणार ना तर मी फ्री ऑफ कॉस्ट परत हिंग करून देतो. येस सो नक्की आपल्या भावाचा सर्व सर्व डिटेल्स ज्या ज्या डिटेल्स तुम्हाला हव्यात, म्हणजे तुम्ही मला मेसेज वगैरे करून विचारत तर सर्व डिटेल्स मी ऑलरेडी सगळ्यात टाकलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. आणि एकदम टॅटूबद्दल तुम्ही हेच करू नका, कारण हे बघा आत्ता पण तुम्हाला किती दिसा असेल खुलून, म्हणजे हा तर अर्धा अजून एकच सेशन झालं, 2 सेशन दुसरा सेशन बाकी आहे, तो नंतर गेला तेव्हा पण ब्लॉग येईल, तेव्हा पण तुम्ही वेगळं काय जेव्हा जी येईल डिझाईन ती पाहालच तुम्ही. तर
हे एवढं होतं आजचा ब्लॉग, असा झाला आपला तुफान चाबूक मध्ये. म्हणजे हे ठरवणार अगोदर पासून ठरवलं नव्हतं की डिझाईन हे काढायचं आहे ते काढायचं आहे. म्हणजे आम्ही रात्री आलो तेव्हा ठरलं, तर आपल्या भावाला फोन केला, भाऊ अर्ध्या रात्रीमध्ये फोन उचलला आणि रेडी झाला काढायला. तर थँक्यू सो मच भाऊ, खूप भारी टॅटू, खरंच खूप एक नंबर आहे आणि खूप भारी वाटलं. आम्ही आता हा ब्लॉग रात्री 3:30 शूट करतोय मोहम्मद अली रोडला येऊन, आणि झाला आजचा. आणि ही डिझाईन मंडाला आर्ट बोलतात त्याला. म्हणजे काय काय जण बोलत असतील की अरे हे कशाला काढलंयस, याचा मिनिंग काय, तर हे मंडाला आर्ट आहे, हिस्टोरिकल आर्ट याला बोलतात. म्हणजे डिझाईनमध्ये तर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं वाढू शकता. जर मला इन्क्रेज इन फ्युचर मला पूर्ण हँड तरी पूर्ण भरायचं असेल ना या डिझाईनवरनं, तर ह्याच्यावरनं वाढून वाढून मी पूर्ण हँड भरू शकतो. या टॅटूला कधी म्हणजे या टॅटूचा एंड नाही, एंड नाहीये. मी पूर्ण बॉडी भरू शकतो या डिझाईनपासून. म्हणजे जिकडे जिकडे आता ही पण बघा ना, आपल्या भावानी क्रिएट केली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये पण काय काय वेगळे होते, त्याच्यामध्ये मी थोडंसं मला जसं पाहिजे तसं पण टाकलं, तर ते पण भावाने आपल्याला करून दिलं. तर काय काय जण बोलतात, काय काय टॅटू आर्टिस्ट असतात बोलतात हे नको करू ते नको करू, पण आपल्या भावाने बोलला की तुला जे पाहिजे ती डिझाईन तू टाकू शकतोस. तर मी हे मधलं पण हे जे आहे फुल ते टाकलं त्याच्यामध्ये, आणि थोडं थोडं आहे ते मी माझ्या पद्धतीने वाढवलं सांगितलं. तर खरंच खूप छान झाला. तर थँक्यू भावा, अजून दुसरा काढायचा आपल्याला, दुसऱ्या याला पण आपण भेटू. तर चला, तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या भावाच्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन पण चेक करा. कलाकार म्हणून त्याचा इंस्टाग्रामचा हँडल आहे, ते टॅटूचं आहे स्वतःचा, म्हणजे टॅटूचा हँडल आहे ते, जो तो आर्ट करतो त्याचा आहे. आणि त्याचा पर्सनल पण मी तिकडे दिलं आहे. तर तुम्हाला काय इनकेस तुमचे क्वेश्चन असेल, काय विचारायचं असेल, त्याला जाऊन तुम्ही DM करू शकता. आणि नंबर तर आहे ऑफकोर्स, तुम्ही कॉलसुद्धा करून विचारू शकता की कसं काय प्रायसिंग आहे, काय आहे इंचेस वगैरे काय. आणि आम्ही इथं आहोतच, आणि सोबत सॅम आणि हॅरी. हॅरी तर हॅरी पण कंटिन्यू सकाळपासून त्याच्यासोबत आहे. जेवढी मेहनत त्यांची आहे तेवढी त्याची पण मेहनत आहे त्याच्यामध्ये. तो पण डिझाईन बनवत बसला होता घरी मोबाईलमध्ये. तर सपोर्ट होता, सगळ्यांचा सपोर्ट होता तेव्हा कुठं हा आपला टॅटो पूर्ण झाला आहे. तर चला भावनो, हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो, असं जाहीर करतो, आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. असेच आपले ब्लॉग पाहत राहा आणि असंच खूप सारा प्रेम करत राहा. आपल्या भावाला पण लवकर घरी जायचं, त्याची मम्मी फोन करते, 3:30 झाले. तर चला टाटा, बाय बाय, गया खतम खतम, बाय बाय, टाटा गुड बाय, गया.